अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगर परिषद चौक राजमाता जिजाऊ चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व्यक्त करत फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शहरातर्फे आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सामाजिक न्याय मंत्री नवाब मलिक साहब सॉरी यांचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक साहेब यांच्या बाबतीत महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे वारंवार काही आरोप करत सुटत आहे। मुळात कारण जर बघितलं तर जो समीर वानखेड आहे त्याच्या बाबतीत मलिक साहेबांनी पुराव्यानिशी पत्रकार बांधवांना त्यांनी केलेल्या घोटाळ्याबाबतीत वारंवार ते सांगत आहे। मग आम्हाला एकच म्हणायचं आहे की फडणवीस साहेबांना हे जे वानखेड आहे यांच्या बाबतीत एवढा काय पुरतं आलेलं आहे? जर त्यांनी चुकी केली असेल आणि ती चुकी जर मलिक साहेब पूर्ण संबंध महाराष्ट्रासमोर पुराव्यानिशी दाखवत असतील तर त्यात गैर काय? ज्या ज्या वेळेस बी जे पीवर काही आरोप केले गेले, बी जे पीच्या माजी मंत्र्यांवर काही आरोप केले गेले, बी जे पीच्या आमदारांवर काही आरोप केले गेले, तर त्यांनी नेहमी जे आरोप करत आहे त्यांना हे खोटे ठरवतात। म्हणजे यांच्याकडे एक मशीन आहे, यांच्याकडे जेही मंत्री असतील जेही आमदार असतील हे दुधलेल्या तांदुळाचे असे वारंवार दाखवतात। मी फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण हे जे कृत्य चाललेलं आहे आरोपाचं हे कुठेतरी थांबवावं, नाही तर अन्यथा आमचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब यांच्या आदेशानुसार यांच्या मार्गाने सुद्धा आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू। मुख्यमंत्री नवाब मलिक साहेब यांच्या विरोधात जे देवेंद्र फडणवीस आहे विरोधी पक्ष नेते ऊर्फ तरबुजा यांनी जे आप शब्दमध्ये त्यांचं वारंवार ते करत आहे त्यांचा आम्ही निषेध करतो आणि जर याच्यापुढे ते थांबले नाही तर आम्ही त्यांच्यावर मोठ्या प्रमाणे आंदोलन करू आणि मोठ्या प्रमाणे आम्ही आंदोलन करून त्यांचा निषेध करू। जय जय महाराष्ट्र, जय राष्ट्र। विरोधी पक्ष नेते यांनी काही कारण नसताना या महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आदरणीय नवाब मलिक साहेब यांच्यावरती बेछूट आरोप करणे सुरू केलेले आहेत। खरं पाहिलं तर नवाब मलिक साहेबांनी या समीर वानखेडे नावाच्या अधिकाऱ्याचा भांडाफोड करण्यास सुरुवात केलेली आहे। आज ना उद्या दोन चार दिवसामध्ये या समीर वानखेडे अधिकाऱ्याला या ठिकाणी अटक होऊन याला सस्पेंड केलं जाणार आहे। यामध्ये भारतीय जनता पार्टीचा केंद्र सरकारचा आणि देवेंद्र फडणवीसचा खरा चेहरा या ठिकाणी लोकांसमोर येतोय। कुठेतरी त्यांना वाटलं की या ठिकाणी मलिक साहेबांनी आपलं जे भांडाफोड आहे हे उघड केलेलं आहे,
म्हणून काही कारण नसताना मलिक साहेबांवरती बेजूट आरोप करण्याचं काम या ठिकाणी फडणवीस साहेब करताय. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या शहराच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही फडणवीसचं पुतळा जन केलेला आहे. मित्रांनो, या अगोदर सुद्धा फडणवीस साहेब सत्तेवर होते, मोठे मोठे आश्वासनं करायचे, मोठे भाषणं करायची, मोठे आरोप करायचे. या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, आमच्या श्रद्धास्थान शरदजी पवार साहेब असतील, यांच्यावरती काही कारण नसताना या ठिकाणी फडणवीस साहेबांनी मोठे मोठे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान केलं. आज या ठिकाणी त्याच पद्धतीने मलिक साहेबांवरती सुद्धा दाऊदशी संबंध आहे हे खोटे आरोप करून या ठिकाणी त्यांनी संपत्ती बळवली असं चुकीचं विधान करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापि गमवून घेणार नाही. यानंतर जर फडणवीस साहेबांनी आरोप नाही थांबवले तर या ठिकाणी त्यांना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फिरू देणार नाही. या निमित्तानं सांगायचं आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.